आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कागल नगरपालिकेची विशेष सभा संपन्न, 3 विषयांसह आरोग्य डेंग्यू प्रश्नी सदस्य आक्रमक। कागल शहरास तारांकित मानांकनाचा दर्जा प्राप्त करून घेणे, शहरास ओडीएफ डबल प्लस दर्जा मिळवणे आणि नगर परिषदेकडील उपविधी मंजूर करणे या 3 विषयावर सभा बोलवण्यात आली होती। प्रारंभी विषय पत्रिकेचे वाचन अभिजित गोरे यांनी केलं। सभेच्या सुरुवातीस भाजपाच्या नगरसेविका विजया निंबाळकर यांनी प्रभागातील अस्वच्छता व डेंग्यू संदर्भात आवाज उठवला, आरोग्याबाबत भेदभाव करण्यात येऊ नये असे सांगितलं। याबाबत माहिती देताना नगराध्यक्ष माणिक माळी व मुख्याधिकारी गवळी यांनी सांगितलं की सध्या पालिकेचा स्तर 3 स्टारचा आहे, तो उंचवण्यासाठी कोंडाळी मुक्तता, कचऱ्याची उचल व विल्हेवाट, वर्गीकरण ही कामे युद्ध पातळीवर करू, त्यातून 7 स्टार दर्जा प्राप्त करू असा विश्वास व्यक्त केला। सार्वजनिक शौचालयात अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करू असं प्रशासनाकडून सांगण्यात आले। पक्षप्रधान नितीन दिंडे यांनी नागरिकांच्या सोयीसाठी शहरात विद्युत वितरणकडून सुरू असलेल्या अंडरग्राउंड वीज पुरवठा कामाचं कौतुक केलं। नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्या सभेसमोर मांडल्या। सौरभ पाटील यांनी शेतातील घराचा पाळा माफ करण्याची अंमलबजावणी होत नाही याबद्दल खंत व्यक्त केली। जयसिंगराव पार्क प्रभाग क्रमांक 2 वेदार्जुन अपार्टमेंटचे बांधकाम विनापरवाना असून या कामाची मंजुरी रद्द करावी अशी मागणी विरोधी गटाचे नगरसेवक विशाल पाटील यांनी केली आहे। यावर मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडून ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी करीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। सभेत चंद्रकांत गवळी, सुरेश पाटील, आनंदी मोकाशी, सतीश घाडगे आदींनी चर्चेत सहभाग घेतला। मानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर।